ऐकलत का मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल, टिंग टिंग। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। खूप रिक्वेस्टेड रेसिपी बनवते ती म्हणजे बाकरवडी। खूप दिवस झाले, खूप सारे लोक रिक्वेस्ट करतायत, तर म्हटलं चला आज बनवूयात। तर बाकरवडी बनवण्यासाठी एक कप मैदा घ्यायचा आपल्याला, कोटिंग चांगलं आलं पाहिजे बाकरवडीचं, छान असं खुसखुशीत कुरकुरीत डेन्स कुठेही वाटलं नाही पाहिजे। आणि एक चमचा बेसन, मीठ घालायचं चवीपुरतं, आणि एक पाव चमचा ओवा, आणि हा असा क्रश करून घ्यायचा। हाताने क्रश करून घालायचा ओवा कायम, म्हणजे मग त्याचा फ्लेवर जो आहे तो छान रिलीज होतो। आता हे सगळं आपण जिन्नस मिक्स करून घेऊयात, मिसळून घेऊयात। आणि यामध्ये आपण 2 चमचे कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन घालतो। आता गरम तेल कधी वापरायचं, जेव्हा पदार्थ मस्त असा खुसखुशीत खमंग हवा तेव्हा मग गरम तेलाचं मोहन। जेव्हा कुठलाही पदार्थ खस्ता आपल्याला हवा असतो, फ्लेकी हवा असतो, तेव्हा थंड तेलाचं मोहन। आता हे थोडंसं थंड करून घेऊ। आता हे हलकंसं तेल थंड झालं की काय करायचं, हे असं चोळून घ्यायचं। पूर्ण मैद्याला असं तेल छान लागलं गेलं पाहिजे। मसाज करायचा तेलाचा। आता हे मस्त असं व्यवस्थित मिसळून झालं तेल की थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळायचा। गोळा सैल झाला पाहिजे नाही, छान असं घट्टसरच करायचं, म्हणजे मग आपली जी पारी आहे ती तळल्यावर लूज पडत नाही। चला तर मग हा गोळा बनवून तयार आहे, मस्त असं ताटसर घट्टसर झालेला आहे। आता बाउलमध्ये काढून झाकण ठेवून एक फक्त 10 मिनिट बाजूला ठेवूयात। आता आपण स्टफिंग किंवा सारण बनवायला घेऊयात, पण त्याआधी मसाले भात आमटी कोणाकोणाला आवडतं, मसाले भात किंवा तुरडाईची आमटी, चिंचगुळाची आमटी, तर परफेक्ट असा ट्रॅडिशनल चवीचा मसाला भात करायचा असेल तर तुम्ही हा गोडा मसाला नक्की वापरून बघा। मधुराज रेसिपीचा किंवा माझा आहे म्हणून मी नाही सांगत, पण तो खरंच खूप छान मसाला आहे। भाताला, आमटीला किंवा पारंपरिक जे आपले पदार्थ आहे त्याला खूप छान चव येते। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की ऑर्डर करा। हे मसाले मी फक्त तुमच्यासाठी लॉन्च केले, त्यामुळे नक्की वापरून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला आवडले का नाही। आता इथे पॅनमध्ये 1 चमचा धणे घालायचे, 1/2 चमचा साधारण बडीशेप, कच्ची बडीशेप आहे, 1/2 चमचा जिरं। हे आधी आपण 1/2 मिनिटभर भाजून घेऊयात, खूप वेळ नाही भाजायचं, 1/2 मिनिटभर। 1/2 मिनिटभर झालं की यामध्ये आपण 1 चमचाभर तीळ घालूयात, 1/2 चमचा खसखस, आणि हे पण एक थोडंसं 30 ते 40 सेकंद भाजून घेऊयात। आता यामध्ये 1/2 कप सुकं किसलेलं खोबरं घालूयात आणि खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं। चला तर मग इथे खोबऱ्याला पण हलकासा असा रंग आलेला आहे। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे आपण काढूयात। आता हे मसाले भाजलेले हलकेसे थंड झाले की यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घालायचं, 1/2 चमचा गरम मसाला, मीठ चवीपुरतं आणि 1/2 चमचा साखर। पुणेकरांचं साखर किंवा तिळाशिवाय होत नाही। आता हे फिरवूयात मिक्सरला, मस्तच पा फ्लेवर खूप छान येतं आणि हा मसाला आपला इथे वाटून तयार आहे। चला तर मग आपलं ही जी स्टफिंगची चटणी आहे ही बनवून तयार आहे, गोळा पण तयार आहे। आता हा गोळा आपण 3 पोर्शनमध्ये डिवाइड करून घेऊयात, हे एकदा व्यवस्थित एकसारखं करून घेऊयात।
आता हे झालं, असं छान एकसारखं करून की लाटून घ्यायची पोळी. थोडीशी पातळसर लाटायची, खूप घट जाड नाही ठेवायची, कारण मग आतले जे लेयर्स आहेत ते पण एकसारखे तळले गेले पाहिजे. तेवढ्यासाठी हलकीशी आपल्याला पातळ लाटून घ्यायची, पण खूप पण पातळ नाही करायची. आणि लाटताना काय करायचं ना, त्याचे जे एजेस आहेत, एजेस शक्य तर थोडेसे थिक ठेवायचे, आणि मधला पोर्शन आहे तो पातळ करायचा. मधल्या बाजूने लाटत जायचं. चला तर मग ही पोळी लाटून तयार आहे. आणि तुम्ही बघ, इथे जर नोटीस केलं तर मध्यभागी तुम्हाला माझा हात दिसेल ट्रान्सपरंट, आणि कड जी आहे ती थोडीशी जाडसर ठेवली आहे. याचं कारण असं आहे की कडेचा पापुद्रा वरच्या बाजूला येतो आणि वरची बाजू पटकन तळली जाते. जर आपण थ्रूआउट पातळ ठेवलं तर आतमध्ये कच्चं राहू शकतं आणि वरची बाजू पटकन ब्राऊन होऊ शकते, ते टाळण्यासाठी. आता इथे असे दाटसर असे चिंच गुळाची चटणी आहे. भेळ कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता, त्यामध्ये तुम्हाला ही रेसिपी मिळेल. हलकासा लेअर लावून घ्यायचा. याने काय होतं, या चटणीमुळे बाकरवडीला मस्त अशी एक हलकीशी आंबट गोड चव येते. त्यामुळे चिंच गुळाची चटणी, या चटणीवर हा मसाला घालायचा आणि हलकासा स्प्रेड करून घ्यायचा. मस्त खूप छान फ्लेवर येतो या मसाल्याचा. कडेला थोडंसं गॅप ठेवूनच हे सगळं करायचं आहे आपल्याला प्रोसेस. चला, हा मसाला झाला की यावर शेव घालूयात. खूप बारीक नाही आणि खूप जाडसर अशी ही शेव नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सीची आहे. आता हा मसाला छान बसला पाहिजे या पोळीला, म्हणून लाटणं घ्यायचं आणि एक लाटणं फिरवायचं. मस्त. आता एक कड उचलायची आणि घट्टसर दाटसर असायचं रोल करत जायचं. मस्त. एजेस कट करत आणि साधारणपणे 1-1 इंचाची वडी पाडून देऊ. आणि ही वडी पाडून झाली की ती सुंदर दिसते बघा तुम्ही, की ही हलकीशी अशी प्रेस करून घेऊयात जेणेकरून आपण तेलात तळतो तेव्हा त्याचं जे सारण आहे हे रिलीज नाही होणार बाहेर. खूप नाही प्रेस करायची, हा जो शेप आहे हा शेप राहिला पाहिजे. आता मी उरलेल्या वड्या पण करून घेते. चला तर मग बाकरवडी तळण्यासाठी मंद आचेवर तेल गरम करून घ्यायचं. खूप हाय हीटवर करायचं नाही आहे, यामध्ये या वड्या सोडायच्या आणि मंद आचेवरच तळून घ्यायच्या. 5-6 मिनिट एक बॅच तळण्यासाठी गेला पाहिजे, म्हणजे मग त्या एकसारख्या छान खरपूस अशा तळून होतात. आणि मध्ये मध्ये असं फोर्कने ढवळत राहायचं, म्हणजे मग एकसारखी तळली जाते ही बाकरवडी. चला तर मग जवळपास 1-7 मिनिट ही बाकरवडी मी मस्त तळून घेतली. बघू शकता मस्त दिसत आहेत, एक काढून घेऊया टिश्यू पेपर. मस्त खूप छान दिसत आहे त्या बाकरवड्या, तुम्ही बघू शकाल. परफेक्ट, मस्त खुसखुशीत दिसत आहे. चला तर मग बाकरवडी बनवून तयार आहे. खूप सुंदर दिसत आहेत बाकरवडी, त्याला टेक्स्चर जे आहे ते मस्त फ्लेकी कुरकुरीत खुसखुशीत जसं हवं एक्झॅक्टली तसं आलं आहे.
आणि ताजे ताजे मसाल्यांची चवही खूप छान येते. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.